ही पंढरे आहे. अरे मग लाज वाटते तर राहू नका, तसं कपडे घाला पूर्ण उकाडता येईल. कोणाला काय तसं म्हणता येत नाही, कारण एवढा उकाडा जबरदस्त आहे की इथं सोपं आहे. दोन टप्प्यात मेंढ्या आहेत, वरती पण आहेत आणि इथं पण आहेत. आपण बघतोय, आपण एक प्रदक्षिणा मारून येऊया. सर फास लावून घेते ती कधी कधी. सर सोड. हो निघली. काय होतं, एकीकडं वाघर वडली म्हणजे एकीकडून उचलती. लई जोरात लागली राव. खूप सुंदर असं नियोजन चाललेलं असतं. प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडून आराम करण्याच्या. काहींनी आराम केलेला आहे, काहींचे झोपू लागलेले आहेत, काही जण अजून जागे आहेत. थोडा वेळ मोबाईलवरती काहीतरी काम, रील्स वगैरे बघून. कोणाला बोलायचं असलं तर कॉलिंग चालू असतं, कोण आठवणीत जागत असतं, कोणकोणाच्या आठवणीत गाणे ऐकत असतं. उघडं बमगड आहे इथं. सुंदर असं वातावरण झालेलं आहे. हवा अशी गार सुटलेली आहे. पहलवान उकडते का ते? बर. कसं आहे तुम्हाला हित उकाडते, मग तुम्ही लांब जाऊन झोपू शकत नाहीत. सर बोले काट उठ ठीक आहे पळा, नाही कडल झोपू नका. काय पाहिजे तुला? असेल बघते आताच. हॅलो किंवा तिकडे जय बाळू मामा. पांढरा नाही येतोय. हे बघा, सेवेकरी बंधू दिवसभर कंटाळून आलेले आहेत. आपलं आराम केलेला आहे त्यांनी. आहे का थोडं आपलं मोबाईलवरती काहीतरी बघायचं, डोळा गुरमाला की आपलं झोपून द्यायचं, असं नियोजन त्यांचं चालू असतं. काही करू द्या, त्यांना झोपायला 12 वाजत असतात, कारण जेवण करून वाघरवर यायलाच जवळपास 10:30-10:30 होत असतात. वाघरवर आल्यानंतर इथं काय डायरेक्ट लगेच झोप लागत नसते, काहीतरी काम असतं, कोणाला तरी बोलत असतात, काही व्हिडिओ बघणं, हे थोडं त्यांना सुद्धा टाईमपासची गरज असते, त्यासाठी नियोजन असतं. दोन जागेवरती वाघर आहे. इथं एक जागे वाघर आहे आणि तिकडं पलीकडं पण वाघर आहे. पण आता अर्चट तुकड्यात जाऊया. वाघरेचं नियोजन वरच्या तुकड्यात पण आहे. तर लाहोराचं खांड दिसतंय, म्हणजे आवारे मामांची इकडे जबाबदार आहे. सुंदर असं नियोजन असतं, तर लहान मोठं काही सुद्धा नसतं. प्रत्येकाची आपापली एक जबाबदारी असते. प्रत्येकजण एकमेकांबरोबर हसून खेळून राहत असतात. ही काय नाही, व्यवस्थित बसलेली. बाहेर जी जवळ तोंड काढून बसलेली, ह्यांना जरा कुत्र्यांचा धोका जास्त असतो. त्यात आली की कुत्रे ह्यांना बरोबर हिथं वाढते. ती पहिले झपट ह्यांच्या असते. काय काहींना अशी रेलून बसायची सवय असते. असं एकदम शांत वातावरणात सेवेकरी बंधू झोपलेले आहेत. काय जण जागे आहे ती, काय जण झोपले ती. दादा जे बाळ मामा, झोपला नाही अजून तुम्ही? कटळा आला नाही काय दिवसभर? सांगा तुमचं गाव कोणतं आहे? बारामतीच्या जवळ. कुठलं? मुडाळी. दादा तुमचं नाव काय आहे? तुमचं पूर्ण नाव? दोंडीराम. दोंडी बाजीराम ठोंबरे. आणि तुमचं दादा? रणजित भिकाजी ठोंबरे. अरे वा. आणि ह्या दादाचं? रावानंद ठोंबरे. सगळं ठोंबरेच कंपनी आहे काय? एकच कंपनी. म्हणजे तुमची गँग आहे काय? गँग मधलं अजून दोन जोडीदार? तीन. ते बारकी चिंगडी हित आहे का? झोपाय. कुठल्या खंडावाय तुम्ही? उठून बसा, उठून बसा. जरा लाईव्ह चालू युट्यूबला तुम